Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण English शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सातवीच्या वर्गाला सुरुवात करत आहोत. आपल्या सातवीची पहिली पोयम आज आपण शिकणार आहोत. So students, we are going to learn the first poem of your first unit, that's It's a small world. Now we shall learn this poem in three steps. First, introduction. Second, explanation of the poem. And third, English workshop. Okay? आपण आज आपली पहिल्या युनिटची पहिली कविता तीन भागांमध्ये शिकणार आहोत. First, introduction म्हणजे या कवितेची ओळख. Second, explanation of the poem ह्या कवितेचं स्पष्टीकरण. And third, English workshop या कवितेवरील प्रश्नोत्तरे. Now see the introduction of this poem. It's a small world. The poem is written by famous American singer brothers Richard Sherman and Robert Sherman. This poem is translated into many languages. The poem is a very popular song which is played in America's Disneyland theme park. The central idea of this poem is the world is a very small and we can contact every person at any moment. All the mankind has the same feelings and we can reach any part of the world within a day. So, in this poem, poet tells us that in diversity we are same, so there should be unity in the world. And the poet also tells us that all the nations and all the states are very close to us. It's a very small world. It's a small world. Hi kavita Richard Sherman and Robert Sherman या अमेरिकन गीतकार बंधूंनी लिहिलेली एक प्रसिद्ध गीत आहे. हे गीत अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. अमेरिकेतील डिस्नेलँड या थीम पार्क म्हणजेच संकल्प उद्यानामध्ये एका राईडमध्ये हे गाणे आजही गायले जाते. या प्रस्तुत कवितेमधून कवीला असं सांगायचं आहे की हे जग खूप लहान आहे. आपण सर्व मानव प्राणी एकमेकांशी अनेक मार्गांनी जोडलेले आहोत आणि सर्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणारे सर्व मानव एकाच प्रकारच्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे आपल्याला भिन्नतेपेक्षाही एकता अधिक आहे आणि आपण त्या एकतेमुळं एकमेकांच्या खूप जवळ आलेलो आहोत. त्यामुळं हे जग खूप छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. सो लेट्स लर्न नाउ द पोयम. आता आपण या कवितेचं एक्सप्लेनेशन पाहूया. See into your books. It's a small world. It's a world of laughter. It's a world of tears. It's a world of hopes and the world of fears. In the very first stanza, the poet says that the world is full of happy people. Here, laughter indicates happiness and there are many people who are happy in the world. कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये कवी असे म्हणतो की ह्या जगामध्ये निर्मळ हास्य असलेले बरेच आनंदी लोक आहेत. या ठिकाणी लॉफ्टर हा शब्द आनंद दर्शवणारे एक प्रतिबिंब आहे, प्रतीक आहे. द वर्ल्ड ऑफ टीयर्स, या ठिकाणी टीयर्स हा शब्द सिम्बॉल ऑफ सॉरो म्हणजेच दुःखाचे प्रतीक आहे. कवी असंही म्हणतो की ह्या जगामध्ये काही दुःखी लोकसुद्धा आढळतात. देर आर मेनी पीपल हु आर सॅड अँड दे आर नॉट हॅपी. दे शेड टीयर्स. बरेच असे दुःखी लोक आहेत की ते काही प्रसंगी अश्रू ढाळतात. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. ह्या जगामध्ये असेही लोक आहेत दे विश टू लिव्ह ऑन होप, जे आशेवर जीवन जगत असतात की आपलं भविष्य सुंदर आणि आनंदी होईल आणि आपण आपल्या सर्व अडचणींवर मात करू. अँड वर्ल्ड ऑफ फियर्स म्हणजेच हे या जगामध्ये भीतीसुद्धा आहे. देर आर मेनी थिंग्स that can fear people such as climate change, epidemic, pandemic,
जगात असेही काही गोष्टी आहेत की ज्यामुळे हे जग भयभीत होतं, जसे की वादळे असतील, त्यानंतर साथीचे रोग असतील. ओके, सो इन द सेकंड स्टांझा द पोएट सेज दॅट देर इज सो मच दॅट वी शेअर. पण असे असले तरीही आपण अनेक गोष्टी एकमेकांशी वाटून घेऊ शकतो. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. आणि आता ती वेळ आलेली आहे की आपण ह्या गोष्टींची जाणीव करून घ्यायला पाहिजे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. हे जग खूप छोटं आहे. हे जग खूप छोटं आहे. इन द नेक्स्ट स्टांझा द पोएट सेज इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड. हे जग खरंच खूप छोटं आहे. हे जग छोटं आहे. आणि हे जग खरंच खूप छोटं आहे. देर इज जस्ट वन मून. सगळ्या जगातील लोकांसाठी फक्त एकच चंद्र आहे. देर इज वन जस्ट मून फॉर ऑल द पीपल. सगळ्या राष्ट्रांमधल्या सगळ्या देशांमधल्या लोकांसाठी फक्त एकच चंद्र आहे, जो की आपली समानता आहे. अँड वन गोल्डन सन. आणि सोनेरी प्रकाश देणारा सूर्यसुद्धा सर्व प्राणीमात्रांसाठी, सर्व मानवजातीसाठी, सगळ्या जगातील देशांसाठी एकच आहे. अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. आणि फक्त एक स्माईल गरजेची असते. फ्रेंडशिप टू एव्हरी वन मीन्स ह्या जगातील कोणत्याही व्यक्तीशी मैत्री अर्थातच फ्रेंडशिप बनवण्यासाठी. दौ द माउंटेन्स डिवाईड अँड द ओशन्स आर वाईड इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. मग काय होतं जरी माउंटेन्स म्हणजेच हे पर्वत शिखरं आपल्या देशांना विभागत असतील, अँड द ओशन्स आर वाईड, आणि काय होतं जरी हे मोठे महासागर विस्तीर्ण असलेले जे ह्या जगातील वेगवेगळ्या भूभागांना वेगळं बनवतात. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. शेवटी हे जग खूप छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड. आणि हे जग खूप छोटं आहे. खूप छोटं आहे. खूप छोटं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एखाद्या पायलटला विचारलं की हे जग किती मोठं आहे, तर तो सांगेल की हे जग खूप छोटं आहे. कारण सकाळी तो इंडियामध्ये असेल तर दुपारच्या वेळेमध्ये तो पाकिस्तान किंवा इतर देशांमध्ये असू शकतो, आणि संध्याकाळी तिसऱ्या देशामध्ये असू शकतो. थोडक्यात, अनेक दळणवळणाच्या साधनांमुळे, वेगवान साधनांमुळे किंवा मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच संवाद साधण्याच्या अनेक वेगवेगळ्या माध्यमांमुळे, जसे की इंटरनेट आहे, मोबाईल आहे, त्यामुळे हे जग खूप जवळ आलेलं आहे. सो आय होप यू माईट हॅव अंडरस्टँड धिस एक्सप्लेनेशन ऑफ द पोयम. मला असं वाटतं की तुम्ही ह्या कवितेचं एक्सप्लेनेशन चांगल्या रीतीने समजून घेतलेलं असेल. तर आता आपण ह्या कवितेचे प्रश्नोत्तर पाहूत.